ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनामध्ये लॉकडाऊन संदर्भात एकमत होत नसल्यानं संपूर्ण शहरात लॉकडाऊन करायचं की नाही याबाबत संभ्रम कायम आहे दरम्यान फक्त हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होती आहे एक दोन दिवस बैठका घेऊनही या संदर्भात सोमवारी रात्री उशिरापर्यंत लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकलेला नाही प्रशासनानं निर्माण केलेल्या या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मात्र कमालीचा गोंधळ उडालाय नागरिकांकडून संताप दरम्यान संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन न करता केवळ कंटेनमेंट झोन तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात अध्यादेश काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे ठाण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण ठाणे शहरातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला होता मात्र त्यानंतर शहरातील जवळपास बावीस ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं या बावीस ठिकाणांची नावं देखील जाहीर करण्यात आली होती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता गणेश देशमुख यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर जाहीर निवेदन देखील दिलं होतं मात्र सोमवारी सकाळी संपूर्ण ठाणे शहरच लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्या संयुक्तपणे बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार होता त्यामुळे सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू भरून ठेवण्याचं आवाहन देखील पालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं संपूर्ण ठाणे शहरात गाडीवरून तशी उद्घोषणाही करण्यात आली मात्र संध्याकाळी संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन होत नसल्याचं ठाणे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानं हा संभ्रम अधिक वाढला